नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या मजनू या चित्रपटाद्वारे नवीन पनवेलमधील स्वेतलाना आहिरे ही नायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्याबद्दल तिने शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिचं कौतुक करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी वादळवाराचे संपादक विजय कडू उपस्थित होते. नमस्कार, मी स्वेतलाना आहिरे. मी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे मजनू. त्यात मी लीड अशी कॅरेक्टर करत आहे. मी पनवेलमध्ये स्थानिक असूनही मला रामशेठ ठाकूर सरांना भेटण्याची संधी मिळाली याची मी खूप खूप आभारी आहे. आणि साहेबांनी मला खूप छान प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिलेत, त्यासाठी मी खरंच धन्यवाद आहे त्यांची. आणि माझे वडील सरकारी ऑफिसर असून त्यांची सतत ट्रान्सफर होत राहायची, त्यामुळेच मला जेव्हा मी पनवेलमध्ये आली तेव्हापासून मला माझ्या ॲक्टिंग करिअरमध्ये खूप छान वाव भेटला आहे. आणि त्यासाठी मी ऑब्व्हियसली घरच्यांचे तर आभारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे की मला महाराष्ट्रामध्ये हा मजनू खरंच पोचवायचा आहे, कारण खूप वेगळी स्टोरी अशी आम्ही घेऊन येत आहोत. खास कर पनवेलकरांना मी आवर्जून सांगणार की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लवकरच आम्ही येत आहोत मजनू घेऊन. शेवटी मी मला टी व्हीचे खूप खूप आभार मानतो.